गुड मॉर्निंग स्टूडेंट. सो वी नो ऑल दैट द हार्ट राइट साइड ऑफ द हार्ट कंटेन्स द ऑक्सीजनेटेड ब्लड एंड द लेफ्ट कंटेन्स द ऑक्सीजनेटेड ब्लड. सो टोटल वॉल्यूम ऑफ ब्लड पम्प्ड ड्यूरिंग वन वेंट्रिकुलर सिस्टोल इज कॉल्ड स्ट्रोक वॉल्यूम एंड इट इज अप्रॉक्सिमेटली 70 ml. म्हणजेच राईट साइड जो हार्टचा आहे त्याच्यामध्ये डी ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लेफ्टमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. टोटल जे वॉल्यूम आहे ब्लडचं जे वन वेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये पंप केलं जातं त्याला आपण स्ट्रोक वॉल्यूम म्हणतो SV आणि ते जवळजवळ 70 ml आहे हे आपण आधी पाहिलेलं होतं. नाव वी विल कम टू द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द कार्डियक आउटपुट ऑर CO. नाव दिस इज द वॉल्यूम ऑफ द ब्लड विच इज पम्प्ड आउट पर मिनिट. फॉर अ नॉर्मल ह्युमन बीइंग इट इज कॅल्क्युलेटेड ॲज CO इज इक्वल टू CSV इंटू HR. दॅट इज SV इज द स्ट्रोक वॉल्यूम अँड HR इज द हार्ट रेट. सो SV इज 70 अँड HR इज 72. सो दॅट मल्टिप्लिकेशन गिव्स यू 5040 ml पर मिनिट. दॅट इज अप्रॉक्सिमेटली इट इज 5 liters पर मिनिट. सो दिस इज द कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट म्हणजे काय तर जे ब्लड एका मिनटामध्ये जेवढं वॉल्यूम त्याचा पंप केला जातो ब्लडचा त्याला आपण कार्डियक आउटपुट म्हणतो. ते कसं कॅल्क्युलेटर करतात ते CO इज इक्वल टू SV इंटू HR दॅट इज 70 × 72 आणि हे 5 liters अप्रॉक्सिमेटली 5 liters म्हणजेच 5040 ml पर मिनिट येतं. ओके, नाव वी विल कम टू द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द रेग्युलेशन ऑफ द कार्डियक ॲक्टिव्हिटी. नाव इवन इफ वी नो दॅट द हार्ट इज मायोजेनिक इट इज ऑल्सो अंडर द ड्युअल कंट्रोल दॅट इज द नर्वस ॲज वेल ॲज हार्मोनल कंट्रोल. द नर्वस कंट्रोल इन्क्लूड्स द पार्ट ऑफ द ANS दॅट इज ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम. सिम्पथेटिक सिस्टम विथ द हॉर्मोन एपिनेफ्रिन ॲज न्यूरो ट्रान्समीटर इन्क्रीज द रेट ऑफ द हार्ट बीट ड्युरिंग एमर्जन्सी अँड पॅरासिम्पथेटिक सिस्टम दॅट इज विथ ॲसिटाईल कोलाईन ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर रिड्यूसेस द रेट ऑफ हार्टबीट. म्हणजेच जरी हार्ट मायोजेनिक असेल तरी तो ड्युअल कंट्रोलमध्ये आहे. त्याच्यामध्ये नर्वस अजून आणि हॉर्मोनल कंट्रोल आहे. नर्वस कंट्रोलमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम काम करतं आणि सिम्पथेटिक ऑटोनॉमिकमध्ये दोन भाग आहेत सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक. बरोबर, हे आपण आपल्या लोअर स्टँडर्ड्समध्ये शिकलो. सो सिम्पथेटिक सिस्टममध्ये हॉर्मोन एपिनेफ्रिन हा न्यूरो ट्रान्समीटर म्हणून सिक्रेट केला जातो आणि तो हार्टबीट एमर्जन्सीच्या वेळेला इन्क्रीज करतो. आणि पॅरासिम्पथेटिक जो सिस्टम आहे ज्याच्यामध्ये ॲसिटाईल कोलाईन जे न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट केला जातो तो हार्टबीट रिड्यूस करतो. ओके, नाउ द नर्वस कंट्रोल इन्क्लूड द पार्ट ऑफ द ANS दॅट इज इट्स कार्डिओवॉस्क्युलर सेंटर लाईज इन द मेड्युला ऑब्लॉन्गेटा अँड इट विल कंट्रोल द रेट ऑफ द हार्टबीट इन रेस्पॉन्स टू द इनपुट्स फ्रॉम डिफरंट रिसेप्टर्स लाईक प्रोपिओरिसेप्टर्स विच मॉनिटर्स द पोझिशन ऑफ द लिम्स अँड द मसल्स देन द कीमोरिसेप्टर्स विच विल मॉनिटर द केमिकल चेंजेस इन द ब्लड अँड बॅरोरिसेप्टर्स विच विल मॉनिटर द स्ट्रेचिंग ऑफ द आर्टरीज अँड द वेन्स दॅट आर द मेन आर्टरीज अँड द वेन्स. म्हणजे नर्वस कंट्रोल जो आहे त्यामध्ये ANS चा असा सिस्टम काम करतो ज्याचे कार्डिओवॉस्क्युलर सेंटर्स मेड्युला ऑब्लॉन्गेटामध्ये आहेत आणि ते हार्टबीट कंट्रोल करतात आणि वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत त्यांच्या इनपुट्सला हे काम करतात जसं प्रोपिओरिसेप्टर्स कीमोरिसेप्टर्स आणि बॅरोरिसेप्टर्स. प्रोपिओरिसेप्टर्स हे आपले जे पाय आणि मसल्स आहेत पाय आणि हात लिम्स अपर लिम्स अँड लोअर लिम्स आणि त्यांचे मसल्स यांना मॉनिटर करतात. कीमोरिसेप्टर्स ब्लडमध्ये केमिकल चेंजेस आणतात आणि बॅरोरिसेप्टर्स जे आहेत ते आपल्या आर्टरीज आणि वेन्स मेन जे आर्टरीज आणि वेन्स आहेत याला स्ट्रेच करतात. नाव केमिकल कंट्रोल ऑफ द हार्ट रेट इट इन्क्लूड्स द कंडिशन्स लाईक हायपोक्सिया ॲसिडोसिस अल्कोलॉसिस विच कॉज्ड डिक्रीज कार्डियक ॲक्टिव्हिटी देन हॉर्मोन्स लाईक एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन विच एनहान्स द कार्डियक ॲक्टिव्हिटी अँड ऑल्सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॅटायन्स लाईक द कॅल्शियम आयन्स पोटॅशियम आयन्स अँड सोडियम आयन्स दे हॅव अ मेजर इफेक्ट ऑन द कार्डियक ॲक्टिव्हिटी.
कार्डियक एक्टिविटी डिक्रीजेस विद द एलिवेटेड ब्लड लेवल्स ऑफ सोडियम एंड पोटैशियम। म्हणजे केमिकल कंट्रोल जो हार्ट आहे त्याच्यामध्ये हायपोऑक्सिया येतं, ॲसिडोसिस येतं, अल्कोहोलोसिस येतं, ज्याच्याने कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते। त्यानंतर हॉर्मोन्स जसे एपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन हे कार्डियक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात किंवा एनहान्स करतात, आणि कॅटायन्सचे कॉन्सन्ट्रेशन जसे सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे जे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत त्यांचं इफेक्ट कार्डियक ॲक्टिव्हिटीवर जास्त प्रमाणात होतो। कार्डियक ॲक्टिव्हिटी जेव्हा ब्लडमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचं जेव्हा लेवल जास्त असतं त्यावेळेला कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते। आता यानंतरचा जो भाग आहे ब्लड वेसल्स तो आपण नंतर बघूया। ओके,